रत्नागिरीतल्या मुरुड इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना पंधरा हजारच्या जात मुजकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणी दापोली दिवाणी न्यायालय तसंच खेड सत्र न्यायालय सुनावणी सुरू आहे गेल्या सुनावणीत परब न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार परब आणि कदम हे दापोलीच्या न्यायालयात हजर राहिले होते या प्रकरणी पुढील सुनावणी तेवीस फेब्रुवारीला होणार आहे